नमस्कार, मी वाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पुण्यात आहोत, माझ्याबरोबर राहुल देशमुख सर आहेत आणि बांबू पॅलेटमध्ये जे काही काम करणारे उद्योजक आहेत ते माझ्या मागं तुम्हाला दिसत आहेत की या सर्वांची आज एक मीटिंग झाली इथे आणि या मीटिंगबद्दल खूप उत्सुकता होती की काय कशा पद्धतीची सर्व चर्चा होती। तर अतिशय चांगल्या वातावरणात जी चर्चा झालेली आहे, काही त्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भात आपण राहुलशी बोलणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। नमस्कार, मी राहुल देशमुख, आज खुशी फार्म्स सुसरोड पुणे येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 20 पॅलेट मॅन्युफॅक्चरर उद्योजक इथं सगळेजण आले। आज आम्ही एक दिवसभराची मीटिंग घेऊन आमच्या उद्योगांना भेडसावणारे अडचणी, इश्यूज, प्रॉब्लेम्स डिस्कस केले, त्यावर प्रॉब्लेबल सोल्युशन शोधण्याचा विचार केला, त्यानंतर त्याची मार्केटिंग व्यवस्था, मार्केटिंग स्ट्रॅटेजी या सगळ्या विषयावर सारासार विषय केला, आमचे मन मोकळे केले। सगळ्यात महत्त्वाचे कारण आपले समविचारी लोक भेटणं हेही खूप दिव्य काम असतं आजच्या धावपळीच्या जगामध्ये। तर ते आज घडलं। आज आम्हाला बऱ्याच एकमेकाच्याकडनं काही माहिती, काही लर्निंग्स मिळाले, जे आज आम्हाला प्रश्न खूप दिवसापासून सतावत होते त्याची उत्तरं मिळाली। अशा पद्धतीनं आज एक चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला आणि आम्ही 20 उद्योजकांनी असंच ठरवलं की एक महाराष्ट्र लेवलला पॅलेट बायोमास बांबू पॅलेट प्रोसेसिंग असोसिएशन फॉर्म करायची या महिन्याच्या शेवटपर्यंत। आम्ही ती असोसिएशन उद्याला आणतोय, त्याचं ऑफिस पुण्याला राहील आणि त्याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर राहील। जे आज सद्यस्थितीत काम करत आहेत ते सर्व मेंबर तर असतीलच, पण जे नव उद्योजक आहेत ज्यांना या विषयात यायचं त्याला सुद्धा मार्गदर्शन ही संस्था करेल। ही संस्था उद्योजकांचं रिप्रेझेंटेशन सरकार दरबारी करेल, आमच्या अडचणी तिथे मांडल्या जातील, सरकारकडनं योग्य ती मदत घेतली जाईल, आपण कलेक्टिव्ह शक्ती वापरून आम्ही त्याचं मार्केटिंग व्यवस्था तयार करतोय, अशा अनेक नवनवीन कामांमध्ये आम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करून घेणार आहोत। एकमेका सहाय्य करू अवघे धरुसपंत या उक्तीचा म्हणजे इम्प्लिमेंटेशन करण्याचा मानस आज 20 उद्योजकांनी या ठिकाणी मांडला। मी सर्वांचे आभार मानतो, वाटलोबा पाटील साहेबांनी हे सगळं घडवून आणलं, सगळ्यांना आम्हाला जोडलं, आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार, धन्यवाद। सर्व स्तरावर प्रयत्न करते, पण तुम्ही बांबू लागवड झाल्यानंतर त्याचं उत्पादन काय घ्यायची या दृष्टीने तुम्ही काम करते, त्यामुळे मला वाटतं की हा महत्त्वाचा विषय आहे। एकत्र येऊन याच्यामध्ये ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू। बांबू पॅलेट निर्मितीमध्ये आपले व्यवसायात काय अडचणी आहेत याबद्दल सर्वांनीच आपली मते मांडली। यावेळी झालेल्या चर्चेमध्ये पुरुषोत्तम जाधव, संतोष राणे, पाटलोबा पाटील, हस्तमल कल्याणकर, किशोर भवर, भूषण निकम, दलपत राजपुरोहित, अतुल भागवत, प्रकाश शिंदे, अमित बाजीराव पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव देशमुख, संतोष नोतानी, प्रमोद गिलबिले, ओंकार कांचन, अमर साळुंके, समीर देशमुख, संजय शिंदे इत्यादींनी चर्चेत भाग घेतला आणि आपली मते मांडली। बांबू उद्योगाच्या दृष्टीने पॅलेट निर्माण करणाऱ्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन आपली एक संघटना स्थापन करण्याचा जो विचार केलेला आहे तो बांबू उद्योगाला अतिशय पथदर्शी ठरणार आहे, याबद्दल काही शंकाच नाही आणि खरोखरच या उद्योगांचे या निमित्ताने अभिनंदन करायला हवे। समान उद्योगातील समविचारी लोकांनी अशा पद्धतीने एकत्र येऊन कार्य केल्यास ते एकूणच उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असते। बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब